आपलं स्वागत। बघूयात आजच्या काही ठळक घडामोडी। इसारे घोटाळा प्रकरणी मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। इसारेमध्ये फ्लॅट दिल्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या विरोधात दादर पोलिसात जून महिन्यात गुन्हा दाखल झाला होता। काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, त्यांना जाऊ द्या, मी सगळ्यांना कामाला लावलाय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावलाय। नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं। बिहारच्या औरंगाबाद मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या घटनेत जवळपास 30 ते 35 जण जखमी झाले, यामध्ये 7 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा जनावराला धडकल्याची घटना समोर आली आहे। मुंबई ते गांधीनगर दरम्यान हा अपघात झाला, यामध्ये रेल्वेच्या समोरच्या भागाचं नुकसान झालं आहे। कन्नड चित्रपट कांदारातील वराह रूपम या गाण्यावर न्यायालयाने बंदी आणली। केरळमधील एका म्युझिकल बँडने त्यांचं हे गाणं निर्मात्यांनी चोरी केल्याचा आरोप केला आहे। राज्याच्या टॉप फाईव्ह बुलेटिन मध्ये इतकंच। ताज्या घडामोडींसाठी भेट द्या नवरा